दर्शनम चॅनल मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मला प्रश्न पडला की जर दिवाळी हा सण भगवान रामचंद्राच्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर ते जेव्हा अयोध्याला परतले हा उत्सव म्हणून साजरा केला जातो तर मग दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन का केले जाते श्रीरामाची पूजा का नाही केली जात मला पण याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव उल्हासाचा उत्सव प्रसन्नतेचा उत्सव प्रकाशाचा उत्सव पूर्ण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातोच पण भारताबाहेर अनेक देशात दिवाळी साजरी केली जाते बऱ्याच देशांमध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी असते कोणकोणत्या देशात दिवाळीला अधिकृत सुट्टी असते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा आपल्याकडे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग अशी चार युगे मानली जाते मित्रांनो आता कोणता युग चालू आहे हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा दिवाळी हा सण त्यातील दोन युगांशी म्हणजेच सत्ययुग आणि त्रेतायुग यांच्याशी जोडलेला आहे सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते त्यानंतर भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्याला परतले होते त्यावेळी अयोध्या वासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग ओळ म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असे आहे म्हणूनच या पर्वाची दोन नावे आहेत लक्ष्मीपूजन हे सत्ययुगाशी संबंधित आहे आणि दुसरं दीपावली हे त्रेता युगातील प्रभू श्रीराम आणि दिव्यांच्या आरास यांच्याशी संबंधित आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि अशाच आपल्या सण उत्सवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पडद्या प्रश्न शोधूयात उत्तर